आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतानं गेल्या 9 वर्षात झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता वोट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे असं भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत भाजप दिल्ली युनिटच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ सरकारचं कार्यच नव्हे तर देशातल्या राजकारणाची संस्कृतीही बदलली असून मोदींनी अशी संस्कृती आणली आहे जिथे सामान्य घरातून आलेली कोणतीही व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते असं नड्डा म्हणाले. संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानानं काल कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दापर्यंत यशस्वीरित्या उड्डाण केलं. हा उल्लेखनीय पराक्रम एअर इंडिया एक्सप्रेस या आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांमुळे शक्य झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरून आलेल्या धमकीची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांना आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती इथल्या सौरभ पिंपळकर या कार्यकर्त्याचं असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात खासगी वाहिनीला माहिती देताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी म्हणाले की आम्ही यासंदर्भात अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून विविध आगारातून 5,000 बसेसचं नियोजन करण्यात आलंय. नागपूरमधून 110 तर अमरावतीमधून 750 बसेसचं नियोजन आहे. एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी 25 जून पासून रोज जादा गाड्या सोडल्या जात आहे. 3 जुलैपर्यंत ही वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी दिली. सोलापूरच्या भीमा बसस्थानकावर भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलडाणा यवतमाळ वरून येणाऱ्या सर्व गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावती नागपूर यवतमाळ भंडारा वर्धा इथं तुरळक ठिकाणी आगामी काही तासच विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.